गुड मॉर्निंग. ते सकाळी उठलो आणि चुलीवरती केलं गरम पाणी, मग केले आंघोळ. आंघोळ करून आज होता तर गणेश चतुर्थी, म्हणून बाप्पाच्या पूजेची सर्व तयारी केली. त्यानंतर आरतीची वेळ झाली म्हणून सोहळं नेसत होतो. मला तर काही जमलं नाही, शेवटी आईच्या मदतीने कसं तरी हे बांधलं. मग केली आरती. आरती केल्यानंतर हे बघा बाप्पाचं किती मनमोहक असं रूप. नंतर गेलो आत्याकडे, त्यांच्याकडे पण 5 दिवस गणपती असतो, तर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथली आरती अटेंड केली. मग आलो घरी. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून जेवणाला केली सुरुवात. जेवण करून धन्य घेतली आणि निघालो लालबागच्या दिशेने. तर वाटेत हा ॲक्सिडेंट झाला होता. आता गणपतीच्या दिवशी पण ॲक्सिडेंट होतात. मग पनवेलला पोचलो आणि 6:30 ची पकडली CST ट्रेन. उतरलो कॉटन ग्रीनला, तिथून चालत चालत पोचलो मंडपाच्या इथे. मग 8:30 ला केली बाप्पाच्या दर्शनाची लाईन सुरू. गर्दी थोडी जास्त होती, परंतु बाप्पाच्या जयघोषाने थोडा उत्साह येत होता. मग अवघ्या 3 तासाच्या प्रदक्षिणेनंतर शेवटी बाप्पाच्या मनमोहक अशा रूपाचं दर्शन झालं. बाप्पाचं दर्शन घेतलो आणि बाहेर आलो तर मालकांच्याकडून मोफत लाडू प्रसाद वाटप होता. लाडू घेतले आणि बाहेर आलो. आज गर्दी खूपच जास्त होती, सर्व मंडपामध्ये खूप गर्दी होती. दर्शन घेतल्याने आपला आजचा दिवस संपला. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.